ताजा अपडेट्स पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. नमस्कार, मी गौरी. रॉयल मीडिया न्यूजमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. बातमीचे प्रायोजक आहे रॉयल मीडिया डिझाईन्स प्रायव्हेट लिमिटेड. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धाराशिव जिल्हा दौऱ्यावर आले असता तुळजापूर येथील आई तुळजाभवानी मातेचं दर्शन घेतलं. धाराशिव जिल्ह्यात विविध प्रकल्प राबवण्यास सुरुवात केली आहे. सोलापूर तुळजापूर धाराशिव रेल्वे मार्गाच्या प्रकल्पास 450 कोटी रुपये बजेट दिला आहे. तसेच तुळजापूरच्या विकासाकरिता आई तुळजाभवानी यांचा अनुदान वाढीव देण्याकरिता सकारात्मक निर्णय घेणार असल्याची प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलताना दिली आहे. कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाच्या माध्यमातून धाराशिव जिल्ह्यात हक्काचं पाणी देण्याकरिता मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून मराठवाड्याची तहान भागवण्यासाठी आणि दुष्काळ हटवण्यासाठी आपले सरकार काम करत असल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तुळजापूर नगरीत आगमन होताच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा तुळजापूर तालुक्याचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी भव्य सत्कार केला. 1 रुपयात पीक विमा आणि शेतकरी सन्मान योजनेमध्ये वाढीव 6,000 रुपयांची भर घातल्याबद्दल जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी प्रातिनिधिक स्वरूपात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा धाराशिव येथील जाहीर सभेत शेतकऱ्यांनी सत्कार केला. याप्रसंगी व्यासपीठावर विधान परिषद गटनेते प्रवीण दरेकर, सहकार मंत्री अतुल सावे, आमदार राणा जगजितसिंह पाटील, आमदार संभाजी पाटील निलंगेकर, आमदार अभिमन्यू पवार, आमदार राजेंद्र राऊत, आमदार सुरेश धस, मराठवाडा संघटन मंत्री माजी आमदार सुजितसिंह ठाकूर, भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळेंसह कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर विस्तार हे लवकरच होईल, काळजी करू नका. जिल्ह्याच्या विकासासाठी कोणते प्रकल्प महत्त्वाचे राबवणार आहात आपण? नाही, मला असं वाटतं की महत्त्वाचे प्रकल्प राबवायला सुरुवात केली आहे. आत्ताच रेल्वे संघर्ष समितीचे लोक या ठिकाणी भेटले आणि 20 वर्षापासून संघर्ष चालला होता, परंतु आता तो संघर्ष हा आम्ही त्या ठिकाणी त्याला 450 कोटी रुपये बजेटमध्ये आम्ही दिलेले आहेत. केंद्र सरकारने पैसा दिलेला आहे आणि मला असं वाटतं की राणादादांनी चांगला त्याचा पाठपुरावा केला आणि त्यामुळे आता रेल्वेचा प्रकल्प होतो आहे. या ठिकाणी आई तुळजाभवानी मंदिराचा जो परिसर आहे याचं जे काही आपल्याला चांगलं त्या ठिकाणी काम करायचं आहे त्याला देखील आपण राज्य सरकार केंद्र सरकार दोन्हीकडनं त्याला आपण निधी उपलब्ध करून देतो आहोत. त्यासोबत आत्ता नगरपालिकेने देखील यात्रा अनुदान वाढवून देण्याच्या संदर्भातली एक मागणी केली आहे, तर त्याही मागणीवर आम्ही सकारात्मक निर्णय घेऊ. आणि यासोबत आपल्याला माहिती आहे कृष्णा मराठवाडासारखा एक प्रकल्प जो या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात म्हणजे जवळजवळ त्या ठिकाणी 24,000 हेक्टर जमीन ही ओलिताखाली आणू शकतो, त्या प्रकल्पाला आपण 2019 साली सुरुवात केली. आता पुन्हा नवीन सरकार आल्यानंतर 11,500 कोटी रुपयाची मान्यता त्याच्याकरता दिली आहे आणि त्याच्याकरता मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देऊन मराठवाड्याची तहान भागवण्याकरता हा एक महत्त्वाचा प्रकल्प आम्ही करतो. रॉयल मीडिया न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी सतीश राठोड, धाराशिव. ताज्या अपडेट्स पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.